आज वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलिसांकडून पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ग्रामीण भागात आणि उपनगरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास 5 ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. या लॉकडाऊनकरिता आमच्या पोलीस प्रशासनाकडून मान्य पोलीस अधीक्षक, मान्य अपर पोलीस अधीक्षक तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाणे हद्दीत योग्य तो आम्ही बंदोबस्त नेमलेला आहे. आमच्या 5 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट आहेत. सबर्बचा एरिया आहे कोल्हापूर शहराला लागून, त्या ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग बंदोबस्त ठेवलेला आहे. या व्यतिरिक्त करवीर पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीणचे 87 गाव आहेत, त्या गावातही बीट पेट्रोलिंगचा बंदोबस्त नेमलेला आहे. नागरिकांकडून आणि गावातील ग्रामस्थांकडून पण खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासनास सहकार्य होऊन प्रतिसाद मिळत आहे. कुठेही अनावश्यक वर्दळ किंवा गर्दी अशी आपल्याला कुठेही या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. आमच्याकडून योग्य ते कर्तव्य बंदोबस्त पार पाडला जात आहे.